हिंगोलीमध्ये शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असणारे ताब्यात आलेले आहेत आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिंदेंच्या दौऱ्यावेळी आखाडा बाळापुरामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. हे दृश्य आपण पाहतो हिंगोलीमध्ये. काल सुद्धा कोल्हापूरमध्ये काही असाच प्रकार घडला आणि आता सुद्धा हिंगोलीमधून आपण हे दृश्य पाहतोय. शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असणारे आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि हे सगळे ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते आहेत असं कळतंय आणि त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. तर शिंदेंचा दौरा आहे आणि या दौऱ्यावेळी आखाडा बाळापुरामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे आज हिंगोलीमध्ये. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष आपल्यासोबत आहेत. संतोष, आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून हिंगोलीमध्ये काल सुद्धा कोल्हापूरमध्ये असाच प्रकार घडला आणि आता हे ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत असं कळतंय. काय कारवाई करण्यात आली आहे पोलिसांकडून त्यांच्यावर? आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? नक्कीच. हिंगोली या ठिकाणी शासन आपल्याकडे कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि यावेळी जे आहेत शिवाय या ठिकाणी जे आहेत ठाकरे शिवनेते जे आहेत त्यांना काळे झेंडे दाखवायची तयारी केली होती. दरम्यान त्या ठिकाणी जे आहेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आता ते ताब्यात आहेत आणि आता सध्याच्या या ठिकाणी जे आहे शांतता वातावरण आहे. नक्कीच संतोष, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी आपण पाहतो हिंगोली. Oh, 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 oh